हॅलो, तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये खूप स्वागत. आज आपण आहोत महाबळेश्वरमध्ये. आपण महाबळेश्वर तर हिंडणारच आहोत, पण आपण महाबळेश्वरमधलं एक 5-स्टार हॉटेल ल मेरिडियन इथेही हिंडणार आहोत. आणि त्याबरोबरच एक फन ॲक्टिव्हिटी पण ह्या व्हिडिओच्या शेवटी असणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. महाराष्ट्राच्या पश्चिम घाटात वसलेलं महाबळेश्वर हे खरं तर ब्रिटिशांनी शोधलेलं थंड हवेचं ठिकाण, पण कृष्णा नदीच्या उगमामुळे याला तीर्थस्थानाचाही दर्जा मिळालेला आहे. पुण्यापासून 120 किलोमीटरवर तर मुंबईपासून 285 किलोमीटरवर हे आहे. इथले सह्याद्रीचे कडे, लाल माती आणि सृष्टी सौंदर्य याची ओढ इथे कितीही वेळा आले ना तरी कमीच होत नाही. महाबळेश्वर इथल्या सुंदर सुंदर पॉईंटसाठीही प्रसिद्ध आहे. इथे आम्ही सगळ्यात आधी गेलो ते केट्स पॉईंटवर. आता आपण केट्स पॉइंटवर आलेलो आहोत आणि केट्स पॉइंटवर हा एक सुंदर व्ह्यू मिळतोय आणि हा पूर्ण एक डॅमचा व्ह्यू आहे. अत्यंत सुंदर पाचगणीतला सगळ्यात सुंदर पॉइंट आहे हा केट्स पॉइंट. याला हे नाव ब्रिटिश गव्हर्नरच्या मुलीवरनं पडलंय. केट्स पॉइंटपासून थोडंसं पुढे आल्यावर हा एक पॉइंट आहे आणि इथनं हे एलिफंट हेड आपल्याला दिसतं, ज्याच्यामध्ये हत्तीची सोंड आणि हत्तीच्या तोंडाचा आकार स्पष्टपणे दिसतो. आता आमचा नेक्स्ट स्टॉप होता ओल्ड महाबळेश्वरमधले श्री पंचगंगा मंदिर. हे मंदिर 4,500 वर्षांपूर्वीचे आहे. इथे कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्री आणि गायत्री या नद्यांचा उगम होतो. त्याशिवाय भागीरथी आणि सरस्वती या दोन नद्या गुप्त आहेत. इथून परतीच्या वाटेवर आम्हाला महाराष्ट्र शासनाचे नैसर्गिकरित्या मध उत्पादन करणारे केंद्र लागले. खादी आणि ग्रामोद्योग मंडळाचं दुकान आहे आणि इथे प्युअर मध मिळतो, न साखर घातलेला. त्याच्या दोन प्रकार आहेत, एक ऑर्गॅनिक आहे आणि हा साधा आहे, नॅचरल ब्रँड आहे. इथून पुढे आम्ही गेलो ते साधं पण अतिशय रुचकर महाराष्ट्रीयन जेवण मिळणाऱ्या हॉटेल गिरिविहारमध्ये लंच करण्यासाठी. ल मेरिडियनमध्ये चेक इनची वेळ होती 3:00. चेक इनला बऱ्यापैकी गर्दी होती. कोरोनासाठीचे सर्व सेफ्टी विषयक नियम पाळूनच चेक इन होत होते. प्रत्येकाला फिटनेसचे मेडिकल सर्टिफिकेट देणे बंधनकारक होते. बग्गीमध्ये सामान लोड करून आम्ही निघालो आमच्या विलाकडे. हे रिसॉर्ट महाबळेश्वरमधले सगळ्यात सुंदर आणि पहिलेच फॉरेस्ट रिसॉर्ट आहे. या परिसरात जवळजवळ 10,000 झाडे आहेत. ही बरीचशी मेडिसिनल बेनिफिट्स असलेली आणि जांभळाची आहेत. एरवी खिशाला न परवडणारी अशी 5-स्टार हॉटेल्स आजकाल बऱ्याचशा ऑनलाईन बुकिंग साईट्सवर काही वेळेला डिस्काउंटेड रेट्सनी मिळतात. आम्हीही अशाच एका डिस्काउंटचा वापर करून हे बुकिंग केले. साधारण 2-3 मिनिटात आम्ही व्हिलाजवळ पोचलो. रूम आटोपशीर आणि सुंदर होती. 5-स्टार हॉटेलमध्ये असतात अशा सर्व सुखसोयींनी परिपूर्ण होती. पण रूमचा सगळ्यात बेस्ट पार्ट होता तो म्हणजे याची बाल्कनी. निसर्गाने शब्दशः आपल्याला कुशीत घेतल्याची फिलिंग देणारी आणि फुलपाखरे, पक्षी, जंगल यांच्या सानिध्यातल्या एका अनोख्या जगात घेऊन जाणारी.
हे जे इथे सगळं जंगल आहे ते अंजन नावाच्या झाडाचं आहे आणि ह्याची फुलं पण खूप सुंदर आहे. व्हायलेट कलरची अशी ही छोटी छोटी फुलं येतात त्याला. लव मेरिडियनची प्रॉपर्टी ही खूप मोठी आहे आणि खूप पसरलेली आहे, त्यामुळे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जायला जनरली इथे बग्गीज वापरतात. तर हा इथे त्यांनी मॅप दिलेला आहे. तर आत्ता इथे उभी आहे मी आणि आमचा विला जो आहे तो विला 25 म्हणजे इथे आहे. सो इथून इथे हे अंतर बऱ्यापैकी मोठं आहे, हे आम्ही बग्गीने जातो आणि आमच्या विलापासून जवळच इथे त्यांचे दोन स्विमिंग पूल पण आहे. आता आम्ही ही प्रॉपर्टी एक्सप्लोअर करायला निघालो. ही सर्व जागा 29 एकराची आहे, त्यातील 9 एकर ही डेव्हलप केलेली आहे, बाकी जागेत कन्स्ट्रक्शन अलाउड नाही आहे. इथे 28 विलाज आहेत. फॅमिली किड्स क्लब, होम थिएटर, लक्झुरियस स्पा, वेल इक्विप्ड जिम, रिक्रिएशन सेंटर यांनी हे रिझॉर्ट सुसज्ज आहे. जागोजागी सुंदर स्कल्पचर्स, बेंचेस, हॅमॉक्स टांगलेले आहेत. इथे दिवसभर ली मेरिडियनतर्फे अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज प्लॅन केलेल्या असतात. लहान मुलांसाठी असतात, मोठ्यांसाठी असतात, मूव्हीज असतात, त्याच्यानंतर ट्रेक्स अँड ट्रेल्स असतात. 4 ते 5 इथे कॉम्प्लिमेंटरी टी असतो. त्याचप्रमाणे रिक्रिएशन सेंटरमध्ये टेबल टेनिस, पूल टेबल, कॅरम अशा पण ॲक्टिव्हिटीज असतात. तर आजची आमची ॲक्टिव्हिटी 4 ते 5 वेळातली होती, पपेट शो. आयटीच्या वेळी डक फिडिंग, हॉर्स रायडिंग अशा अनेक रिक्रिएशनल ॲक्टिव्हिटीज प्लॅन केल्या होत्या. संध्याकाळी आम्ही इथून जवळच असलेल्या मार्केटमध्ये गेलो. वेगवेगळ्या फ्लेवर्सचे चणे इथे फार सुंदर मिळतात. एव्हाना संध्याकाळचे 8 गेले होते. डिनर करायला आम्ही हॉटेलच्या लेटेस्ट रेसिपी या बफे रेस्टॉरंटमध्ये गेलो. सकाळी आरामात उठून आम्ही ब्रेकफास्टला निघालो. हवा खूपच थंड होती. रिझॉर्टमधल्या त्या चढ उताराच्या वळणाच्या पाथवेजवरून जाताना पाखरांची मागे चालू असलेली कर्णमधूर चिवचिव ऐकून वाटले की जणू निसर्गानेच आपल्यासाठी हे संगीत लावले आहे. ब्रेकफास्टला इथले शेफ अधूनमधून जातीने येऊन काही हवं नको ते बघत होते. गुड मॉर्निंग, ब्रेकफास्ट आलो आहे आत्ता. ब्रेकफास्टचा स्प्रेड खूप मोठा आहे, एवढं सगळं खाणं तर खरंच शक्य नाही आहे. पण महाबळेश्वरला आल्यावर इतकी स्पेशालिटी आणि आत्ता सीझनमध्ये असलेली स्ट्रॉबेरी हे खायला मिळणं ह्याच्यासारखं दुसरं सुख नाही, त्यामुळे मी स्ट्रॉबेरी आणलेली आहे आणि माझा आवडता क्रॉइसॉन. हे वेगवेगळे डॅनिशचे प्रकार आहे. हा किवी डॅनिश आहे, हा स्ट्रॉबेरी डॅनिश आहे, हा चॉकलेट डॅनिश आहे आणि हा साधा ऑरेंज केक आहे. सगळं खूप सुंदर आहे आणि टेस्ट अफलातून आहे. सगळे बेकरी प्रॉडक्ट्स हे सुंदर केलेले आहे. ब्रेकफास्ट झाल्यावर आम्ही इथल्या रिक्रिएशन सेंटरमध्ये जाऊन थोडा टाइमपास केला. इथे कॅरम, टेबल टेनिस, पूल टेबल, लायब्ररी अशा फॅसिलिटीज आहेत. ब्रेकफास्ट खूप हेवी झाला असल्यामुळे आम्ही लंच स्किप केले आणि इथले फेमस स्ट्रॉबेरी विथ आईस्क्रीम खायचे ठरवले. हॉटेलच्या आजच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये एक छोटा फॉरेस्ट ट्रेल दिसला, मग आम्ही तो करायचे ठरवले.
ये पिसा ट्री है जो सीधा ऊपर तक जाते ना पतले। अच्छा, दिस इज नोन एज पिसा ट्री, ऑर्नामेंटल ट्री। उसके बाजू में ये हिरडा ट्री, ये हिरडा का पेड़ है। अभी इसका फ्रूट नहीं है यहाँ पे, ये नीचे दिखा देता हूँ, वहाँ पे बहुत सारे फ्रूट है। ह्या ट्रेल नंतर मी गेले इथल्या स्पा मध्ये। हा स्पा खूपच छान आहे, खूप स्पेशियस आणि वेल मेंटेन्ड आहे। स्पा वरून मस्त रिलॅक्स आणि रिफ्रेश होऊन मी समोरच असलेल्या इन्फिनिटी पूल वरून दिसणारा सनसेट पाहायला गेले। या रिझॉर्टचा हा सर्वात सुंदर स्पॉट आहे। या टेम्परेचर कंट्रोल्ड इन्फिनिटी पूलमधून दिसणारा हा सनसेट तुम्हाला मनातून खूप शांत करतो। सूर्यास्त झाल्यानंतरही त्या गुलाबी केशरी छटा डोंगर माथ्यावर बराच वेळ रेंगाळत होत्या आणि त्यासोबत आमचे मनही। पण सूर्यास्त झाल्यावर थंडीही एकदम वाढली। आज आम्ही रिझॉर्टचे दुसरे रेस्टॉरंट चिंगारीमध्ये जायचे ठरवले। इथे अलाकार्ट मेनू आहे। दुसऱ्या दिवशी पहाटे उठून आम्ही विल्सन पॉइंटला निघालो। विल्सन पॉइंटला आलो आहे आता। हा महाबळेश्वर मधला हायेस्ट पॉइंट आहे आणि इथनं खूप छान सनराइज दिसतो। सनराइजचे ते सुंदर क्षण मनामध्ये घोळवतच हॉटेलवर परतलो। आज आमचा पुण्याला परतीचा दिवस होता। ब्रेकफास्ट करून पॅकिंग करून चेकआउट करायला रिसेप्शनवर आलो। निघताना पण एक छोटे सरप्राईज मिळाले। एक छोटा कॉम्प्लिमेंटरी स्नॅक बॉक्स आम्हाला वाटेत खायला हॉटेलने दिला। 2 दिवस एवढे आरामात काढल्यावर आता इथून निघताना खूप वाईट वाटत होते। आता आम्ही इथे स्ट्रॉबेरी फार्म्समध्ये आलेलो आहोत आणि जे मी व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला म्हणलं होतं की एक फन ऍक्टिव्हिटी असणार आहे, ती म्हणजे हीच आहे की स्ट्रॉबेरी पिकिंग आम्ही इथे करणार आहोत। या फार्मचं वैशिष्ट्य असं आहे की हा फार्म पूर्णपणे ऑर्गॅनिक पद्धतीने इथे स्ट्रॉबेरी पिकवली जाते। 2 एकरातला फार्म आहे, सागर ढेपे यांचा आहे। यांचं वैशिष्ट्य असं आहे की 12वीपर्यंतचं शिक्षण त्यांनी पुण्यात केलं आणि नंतर पूर्णपणे गेले 9 वर्ष ते इथे मेहनतीने हे ऑर्गॅनिक स्ट्रॉबेरी उगवतात। आपण आता प्लकिंग करूया। तुम्ही बघत असाल तर ही इतकी रसरशीत आणि सुंदर अशी ऑर्गॅनिक स्ट्रॉबेरी आहे। साध्या स्ट्रॉबेरीपेक्षा ह्याचा रंग, ह्याची चकाकी आणि ह्याची टेस्टही खूप सुंदर आहे। अप्रतिम स्ट्रॉबेरी आहे, अजिबात आंबट नाहीये, अतिशय गोड आणि रसाळ आहे। स्ट्रॉबेरीचे मदर प्लांट हे कॅलिफोर्नियावरून येते। साधारण मे महिन्यात प्रथम वाई येथे याची लागवड केली जाते। एका प्लांट पासून 10 ते 12 रोपे बनतात, त्यांना प्लास्टिक बॅग मध्ये लावले जाते आणि साधारण ऑक्टोबर महिन्यात ही रोपे महाबळेश्वर मध्ये आणली जातात आणि मग ती इथे रुजवतात। त्यानंतर 3-4 महिन्यात म्हणजेच फेब्रुवारी पासून याचा बहर चालू होतो, तो जून पर्यंत असतो। इंडियात जितके स्ट्रॉबेरीचे प्रोडक्शन होते त्यातले 85% प्रोडक्शन हे फक्त महाबळेश्वर मध्ये होते। सागर यांनी इथे स्ट्रॉबेरी बरोबरच बटाटे, ब्रोकोली, मटार, गहू याचीही येथे ऑर्गॅनिक पद्धतीने शेती केली आहे। तुम्ही महाबळेश्वरला आलात तर ह्या फार्मला नक्की भेट द्या। त्यांचा पत्ता आणि फोन नंबर हा आहे। स्वतःच्या हाताने तोडलेली ही लाल चुटूक स्ट्रॉबेरी बॉक्समध्ये भरून घेऊन जाताना होणारा आनंद अगदी अवर्णनीय होता। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।